आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोरोचित कडकडीत बंद, रास्ता रोको आणि शासनाचा निषेध. मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, केली मागणी. कोरोची शहरात मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आज सगळेच व्यवहार कडकडीत बंद होते. हातकणंगले तालुक्यातील कोरोची शहरात सकाळी 9 वाजता सकल मराठा समाज एकत्र आला. येथे प्रथम कोपर्डी येथील घटनेतील ताईला आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या शूरांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली. शहीद जवानांचं यावेळी स्मरण करण्यात आलं. अविनाश सूर्यवंशी यांनी प्रेरणा मंत्र दिला. धनाजी शेवाळे यांनी रॅलीचा मार्ग सांगितला. पंचगंगा साखर कारखाना, श्री गणेश मंदिर, कोरोची ग्रामपंचायत, लोकमान्य नगर, लक्ष्मीपट्टी मार्ग, ठाकरे चौक, संभाजीनगर, एसटी स्टँड या मार्गावरून मोर्चा प्रचंड घोषणा देत मुख्य चौकात आला. रमेश पाटील, डीबी पिष्टे, अभिनंदन पाटील, रवींद्र पडवळे, आनंद शेट्टी यांनी यावेळी प्रखर शब्दात मनोगत व्यक्त केली. शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी मराठा आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला पण ते तोंडघशी पडले. सांगली आणि कोल्हापूर मार्गावर रास्ता रोकोसाठी आंदोलक रवानाही झाले. या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, वसंत माने, दत्तात्रय देसाई, अजित काळे, सुहास पाटील, कुमार बाबर, सतीश सूर्यवंशी, शीतल पाटील, संतोष वाघ, शांतीनाथ पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. क्रांती दिनाचं निमित्त साधून हे खूप मोर्चाचं आयोजन केलंय. त्यासाठी सर्वच उपस्थित सर्वच मराठी बांधव, सर्वच मावळे, आता पाटील साहेबांनी आणि पिष्टे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आज पूर्वीचा काळ बघितला तर आमच्या वडलोपारचे दादोपारचे 1 हेक्टर. आता गेले 15 महिना झालं हात नाही तो सिंह आंदोलन चालू आणि आज आपण 9 तारीख ही शेवटचा दिवस सरकारला दिला. म्हणजे आपण मोठा क्रांती मोर्चा काढण्याच्या संदर्भात व बंद पाळण्यात आज सर्व पहिला मी प्रथमतः सर्व गावकऱ्यांनी जो आपापसा दूरपणे बंद पाळला त्या सर्वांचं मी पहिल्यांदा या मराठा समाज व गावच्या वतीने मी प्रथमतः त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी गेले 15 दिवस आंदोलन सुरू आहेत की तर संपूर्ण जगाला या समाजानं दाखवून दिलेलं आहे की गेले 58 मोर्चे लाखोच्या संख्येनं काढलेले आणि काकासाहेब शिंदे असतील. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र बंदचे हाक दिलेले आहे. या महाराष्ट्र बंद मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जे काही जिल्हे असतील त्या सर्व जिल्ह्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे. मला या ठिकाणी ओडखळीला ठेवण्यात आलेलं आहे. मला सर्व समाजातील सर्व बांधवांना या ठिकाणी सांगायचं आहे की आम्हाला कुणाचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण द्या अशा पद्धतीची समाजाची मागणी नाही आहे. प्रत्येकानं आपल्या वाट्याला काय येईल त्या पद्धतीनं आरक्षण घेतलेलं आहे. आज मराठा समाजाची परिस्थिती आणि मराठा समाजातील कुटुंबांची जी दयनीय अवस्था बघितली तर आज या ठिकाणी मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळणं हे तितकंच गरजेचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वसामान्य माणूस या आज आपल्या कुटुंबातली काही मुलं आहेत जे शैक्षणिक मध्ये आज चांगल्या गुणवत्तेनं या ठिकाणी आपलं गुणवत्ता दाखवतात त्या सर्व विद्यार्थ्यांच्यावर आज काही जो अन्याय चाललेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी म्हणून हा आरक्षणाचा विषय गेली 4 वर्ष समाजानं पुढे काढलेला आहे.